नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये। एक खूपच महत्त्वाचा जी आर आहे तुमच्यासाठी, ठीक आहे। जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एका की भूविकास बँका ज्या आहेत त्या महाराष्ट्रामधल्या पूर्ण, त्यांचं जे कर्ज आहे ते माफ झालेलं आहे, ठीक आहे। तर त्या संदर्भातच हा जी आर आहे। आता जी आर काय असणार आहे आपण ते सविस्तर बघून घेऊया। बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँका मर्यादित मुंबई शिखर भूविकास बँक व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांचे जिल्हा भूविकास बँका कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करणे, तसेच या बँकांच्या मालमत्ता शासनाकडे हस्तांतरित करून घेण्याबाबत। म्हणजेच ज्या भूविकास बँक आहे पूर्ण महाराष्ट्रामधल्या, त्यांचं जे कर्ज आहे ते माफ झालेलं आहे। शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेलं होतं ते माफ झालेलं आहे, ठीक आहे। तर पुढे बघूया मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये बघूया। महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित मुंबई शिखर भूविकास बँक व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकाचे कामकाज अनेक वर्षापासून ठप्प असल्यामुळे या बँकाबाबत अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी दिनांक 17/12/14 शासन निर्णयान्वये माननीय मंत्री वित्त नियोजन व वने यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली होती। माननीय मंत्री वित्त नियोजन व वने यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने शासनास सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासनाने दिनांक 24/7/15 शासन निर्णयाने अन्वये महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित मुंबई व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकाबाबत धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार शिखर भूविकास बँक व सर्व जिल्हा भूविकास बँका अवसायनात घेण्यात आल्या आहेत। तसेच थकित कर्ज वसुली व बँकांच्या मालमत्ता विक्रीमधून बँकांच्या कर्मचाऱ्यांची थकित देणी अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यानुसार कार्यवाही सुरू आहे। तर मित्रांनो, शासन निर्णय काय झालेला आहे तो बघूया आपण। बघा, आपल्याला जी सगळ्यात महत्त्वाची माहिती पाहिजे होती, अमध्ये दिसते तुम्हाला कर्जमाफी। तर कर्जमाफी कशी झालेली आहे, कुणाची झालेली, आपण सविस्तर यामध्ये बघूया। बघा, सद्यस्थितीत राज्यातील 29 जिल्हा भूविकास बँकाकडील 34,788 कर्जदारांची थकीत कर्जाची रक्कम व्याजासह सुमारे रुपये 964.15 कोटी इतकी आहे। सदर संपूर्ण कर्जाची रक्कम व्याजासह माफ करण्यात येत आहे। त्यानुसार सर्व जिल्हा भूविकास बँकांनी त्यांच्याकडील कर्जाच्या रकमा या बँकाकडून शासनास येणे असलेल्या रकमेत समायोजित कराव्यात। सदर कर्जाचे बोजे ज्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीवर आहेत त्या जमिनीवरच सदर बोजे कमी करण्याबाबत महसूल विभागाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही संबंधित जिल्हा भूविकास बँकांच्या व्यावसायिकांनी तातडीने करावी। तर हा महत्त्वाचा मुद्दा होता मित्रांनो, आपण तो महत्त्वाचा मुद्दा बघितला जे की भूविकास बँकेचं कर्ज माफ होण्यासंदर्भात होतं, ठीक आहे। आता कर्मचाऱ्यांची थकीत देणी असेल, भूविकास बँकांच्या मालमत्ता असेल, हा सर्व जो विषय आहे हो तो त्यांचा आहे, ठीक आहे। तर ह्या जी आरमध्ये जी कर्जमाफी झालेली आहे ती आपल्या शेतकऱ्यांची झालेली आहे। जेवढ्या भूविकास बँका आहेत महाराष्ट्रामध्ये त्याची लिस्टसुद्धा खाली दिलेली आहे, तुम्ही बघू शकता ह्या जी आरमध्ये त्या भूविकास बँकांची पूर्ण लिस्टसुद्धा यामध्ये आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या भूविकास बँका आहेत त्यांची लिस्ट यामध्ये दिलेली आहे, तुम्ही ही लिस्टसुद्धा बघू शकता आणि हा जी आरसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरून, या वेबसाईटवरून। त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करून ही सर्व लिस्ट जी आहे पूर्ण महाराष्ट्रामधील भूविकास बँकेंची ती पूर्ण तुम्ही सविस्तर बघू शकता, ठीक आहे। तर अशा पद्धतीने हा जी आर सरकारने काढलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।